आजच्या क्षणाची एक फार महत्त्वाची बातमी आहे ते राजकीय वर्तुळातून धनुष्यबाण चिन्हाचं भवितव्य हे सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतरच ठरू शकतं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. धनुष्यबाण चिन्हाचं भवितव्य सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर येऊ शकतं. केंद्रीय निवडणूक आयोग आताच या संदर्भात निकाल देणार नाहीये. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतरच आयोग निकाल देणार आहे. सुप्रीम कोर्टात 14 फेब्रुवारीपासून सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालापूर्वी निवडणूक आयोगानं निकाल देऊ नये असं उद्धव ठाकरेंकडूनही ठाकरे गटाकडूनही सांगितलं गेलं होतं, मागणी केली गेली होती. आणि आता केंद्रीय निवडणूक आयोग आत्ताच निकाल देणार नाहीये याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून. रामराजे, धनुष्यबाणाचा निर्णय आता सुप्रीम कोर्ट सुनावणीनंतरच होईल जशी मागणी ठाकरे गटानं केली होती तसंच घडताना दिसतंय, काय अधिक माहिती? बिलकुल, कारण 14 तारखेला आता सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे आणि यापूर्वी जो युक्तिवाद वारंवार करण्यात आला होता की जर सुप्रीम कोर्टानं जर वेगळा निर्णय दिला तर मात्र मग निवडणूक आयोगाच्या निर्णयावर त्याचा काय परिणाम होणार आहे, त्यामुळेच कदाचित संपूर्ण वकिलासोबत आणि निवडणूक आयोगाच्या या अधिकाऱ्यांनी चर्चा केलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला जी सूत्रांनी माहिती दिलेली आहे ती साधारणतः ही सुनावणी म्हणजे की सुप्रीम कोर्टाचं सुनावणी संपल्यानंतर जे काही निकाल येईल त्यानंतरच केंद्रीय निवडणूक आयोग जे आहे तो आपला निकाल देण्याची शक्यता आहे अशी आपली निवडणूक आयोगातील जे सूत्र आहेत त्यांनी ही माहिती दिलेली आहे. त्यामुळे आता आणखीन वाट पाहावी लागेल असं दिसतंय आणि साधारणतः 14 तारखेला म्हणजे की अजून 7 दिवस आहेत 14 तारखेला, त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होईल आणि ही सुनावणी जी असणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये ती सलग असणार आहे, त्यामुळं लवकर ही सुनावणी संपण्याची शक्यता आहे आणि त्यानंतरच मग निवडणूक आयोग या संदर्भामध्ये विचार करेल. खरं तर सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं की धनुष्यबाण चिन्हा संदर्भामध्ये नेमकं काय निकाल येऊ शकेल, कारण सर्वांचं उत्सुकतेचा हा विषय होता आणि सगळ्यात दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की आता ज्या पोटनिवडणुका आहेत त्या पार्श्वभूमीवर पण निवडणूक आयोग या संदर्भामध्ये लवकर चिन्हाच्या संदर्भामध्ये निकाल देऊ शकेल का असंही सुद्धा एक युक्तिवाद केला जात होता. परंतु आता आपल्या सूत्रांनी जी माहिती दिलेली आहे ती हीच दिलेली आहे की इतक्यात लवकर हा निकाल येण्याची शक्यता कमी आहे आणि सुप्रीम कोर्टमध्ये कशा पद्धतीने युक्तिवाद होतात, कशा पद्धतीने सुप्रीम कोर्टाचा निकाल येतो त्यानंतरच निवडणूक आयोग निकाल देण्याच्या संदर्भामध्ये विचार करणार असल्याची माहिती मिळते. रामराजे, निवडणूक आयोगाचा निकाल हा सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतरच येऊ शकतो, मात्र सुप्रीम कोर्टाचा निकाल काय लागतो याचा परिणाम निवडणूक आयोगाच्या निकालावर होऊ शकतो का, काय सांगतात घटनातज्ञ? बिलकुल, आणि म्हणूनच हे महत्वाचं आहे की सुप्रीम कोर्टामध्ये काय करतं. खरं तर यापूर्वी सुद्धा निवडणूक आयोगामध्ये जे निकाल दिलेले आहेत ते सुप्रीम कोर्टामध्येच चॅलेंज केलेले आहेत आणि त्यामुळं सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केल्यानंतर मग पुन्हा निवडणूक आयोगामध्ये निकालामध्ये काही बदल होऊ शकतात, त्याचा परिणाम जो आहे तो नक्कीच होऊ शकतो. जर आता दोन्हीपैकी एखाद्या गटाला जर हे चिन्ह दिलं आणि सुप्रीम कोर्टानं जर अपात्र ठरवलं या आमदारांना तर पुढे काय करणार, तर हा जो कायदेशीर एक जो आहे तो निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कदाचित निवडणूक आयोग जे आहे ते सुप्रीम कोर्टाच्या या सुनावणी संपल्याची वाट पाहत आहे आणि म्हणून आता इतक्यात येत्या काही दिवसामध्ये निवडणूक आयोग निकाल देण्याची शक्यता जी आहे कमी आहे. नक्कीच, धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. आताच्या क्षणाची फार महत्वाची बातमी शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटाच्या संदर्भात ती म्हणजे शिवसेनेबाबतचा निर्णय, धनुष्यबाणाचा निर्णय हा आत्ताच येणार नाहीये निवडणूक आयोगाकडून, सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीनंतर निवडणूक आयोग निकाल देऊ शकतो.